नमस्कार। कदा बऱ्याच दिवसाच्या नंतर मला या जिल्ह्यामध्ये शेजारच्या जिल्ह्यामध्ये जाऊन एकंदर स्थिती लोकांच्याशी सुसंवाद पत्रकारांशी सुसंवाद पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क असा एक कार्यक्रम घेता आला। साधारणतः आम्हा काही लोकांचा प्रयत्न असा असतो की जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गेलं पाहिजे आणि प्रत्यक्ष ग्राउंड लेवलची परिस्थिती काय आहे मग ती संघटनेची असोत राज्याच्या लोकांची असोत जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातले घटक आहेत मग का शेतकरी असेल उद्योजक असेल कामगार असेल आदिवासी असेल उपेक्षित असेल दलित असेल या सगळ्यांच्या एकंदर स्थितीबद्दलची माहिती घ्यावी आणि आम्ही लोक पार्लमेंटमध्ये मी आहे प्रफुल्लभाई आहेत आमचे अनेक सहकारी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहेत इथं प्रोजेक्टचं तंत्रे राज्यमंत्री आहेत तर त्या ठिकाणचं व्यासपीठ इथं जे प्रश्न आम्ही समजून घेतले जाणून घेतले त्या प्रश्नांची मांडणी त्या व्यासपीठावर करून इथल्या प्रश्नांचं ओझं काही कमी करता येईल का हा या दौऱ्याच्या पाठीवरचा हेतू आहे आणि मला आनंद आहे की मी गेले 2-3 दिवस नागपूर गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये फिरतो आहे अनेक गोष्टी अनेक प्रश्न अनेक लोक अनेक शिष्टमंडळ ही भेटली आणि त्यांनी अनेक प्रकारच्या प्रश्नांची मांडणी आम्हा लोकांच्या समोर केलेली आहे। मी आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं की हे लोकांचं म्हणणं आपण ऐकलं पण इथंच एवढंच करून थांबता येणार नाही मुंबईला गेल्यावर किंवा गरज असेल तर काही प्रश्न केंद्र सरकारचे आहेत दिल्लीला सुद्धा जाऊन आपण संबंधित विभागाच्या प्रमुखांशी याबद्दलची चर्चा करूया मांडणी करूया आणि प्रश्नांचे सोडवणूक करायला जे काही हातभार लावता येईल तो हातभार लावूया हा निर्णय घेऊन आता आम्ही कामाला लागलेलो या संदर्भात किंवा अन्य प्रश्नांच्या बाबतीत काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर आपण विचारू शकता व्यासपीठ तुमच्याकडे पवार साहेब केंद्रीय कृषी कायदे रद्द केल्यासंदर्भात आपली प्रतिक्रिया मराठी आणि हिंदीत कृपया द्यावी प्लीज। असं आहे की ह्या कायद्याच्या संबंधी फार दिवस चर्चा चालू होती कृषी क्षेत्रामध्ये काही बाबतीत बदल करावेत गुंतवणुकीला वाव मिळावा शेतकऱ्याला उत्तम किंमत मिळावी त्याच्या मालाला जागतिक बाजारपेठ मिळावी याचा विचार केंद्र सरकारमध्ये चालू होतो। मी स्वतः 10 वर्षे देशाचा शेतीमंत्री होतो आणि माझ्यासोबत याच्या सविस्तर चर्चा झाल्या त्यावेळेला कायद्यामध्ये दुरुस्ती करावी का काय अशी चर्चा झाली पण यासंबंधीचे निर्णय मंत्रिमंडळामध्ये किंवा देशामध्ये दिल्लीला बसून घ्यावेत या मताचा मी नव्हतो। आपल्या घटनेनं कृषी हा विषय राज्य सरकारचा विषय आहे आणि म्हणून राज्य सरकारला विश्वासात घेऊन राज्याचे प्रतिनिधी विविध कृषी विद्यापीठं विविध कृषी धारकांच्या संघटना यांना विश्वासात घेऊन आपण यासंबंधीचा विचार केला पाहिजे हे आम्ही लोकांनी ठरवलं। मी स्वतः देशाचा कृषी मंत्री म्हणून देशातल्या सगळ्या राज्याच्या कृषी फणन सहकार या खात्याच्या मंत्र्यांच्या बैठका घेतल्या आणि या प्रश्नाच्या संबंधीची चर्चा केली त्यानंतर सरकार बदललं आणि मोदी सरकारने 3 कायदे एकदम सज्जामध्ये आणली
त्याची फूल चर्चा ही राज्यांसोबत करणं किंवा पार्लमेंटच्या सदस्यांच्याबरोबर करणं किंवा शेतकरी संघटनांच्याबरोबर करणं ही प्रक्रिया झाली नाही. तिन्ही कायदे आले आणि अक्षरशः काही तासात म्हणजे पाऊण तास, एक तास, दोन तास, तीन तास याच्यामध्ये हे कायदे मंजूर करून टाकले. आम्ही सगळ्यांनी हट्ट पार्लमेंटमध्ये केला की कृषी क्षेत्र या देशाचा आत्मा आहे. अन्नधान्य ही भुकेची समस्या सोडवायचा मार्ग आहे आणि हा मार्ग ज्यांच्या हातामध्ये ज्यांच्या कष्टाचा आहे तो कृषक, तो शेतकरी त्यासंबंधीचे कायदे जर करायचे असतील तर त्याची सखोल चर्चा झाली पाहिजे. हा राजकीय वर्तवण्याचा विषय नाही. आपण एकत्र बसू आणि याच्यावर चर्चा करून निर्णय घेऊ. पण सत्ताधारी पक्षांनी म्हणणं विरोधकांचं हे मान्य केलं नाही आणि त्यामुळं सभात्याग करावा लागला. सभागृहामध्ये थोडा गोंधळही झाला आणि त्या परिस्थितीमध्ये हे कायदे मंजूर करून टाकले. हे मंजूर केलेले कायदे संपूर्ण शेती अर्थव्यवस्थेच्या बाबतीत काही समस्या निर्माण करणार होती अशी शंका अनेकांच्या मनात होती आणि त्यामुळं हे कायदे झाले. पण त्या कायद्याला विरोध हा सुरू झाला. देशाच्या इतिहासामध्ये जवळपास एक वर्षाच्या पेक्षासुद्धा अधिक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन त्या ठिकाणी बसतात, वर्षभर उन्हाचा विचार करतात, थंडीचा विचार करतात, पावसाचा विचार करतात, पण या कायद्यांच्या संबंधीची आपली मागणी मानतात. हे एक वर्षभर संघर्ष करून त्यांच्याशी चर्चा करून याचा मार्ग काढायचा हा निकाल घेण्याची गरज होती. पण सरकारने हे केलं नाही. एकच मागणी शेवटी या सगळ्या शेतकरी संघटनेने केली की तिन्ही कायदे परत घ्या. पण तेही आम्ही मान्य करणार नाही ही अतिरेकी भूमिका ही सरकारने घेतली. पण एक गोष्ट चांगली झाली, आता हे जे संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये उत्तर प्रदेशचा काही भाग, राजस्थान, पंजाब, हरियाणा या भागातले शेतकरी अधिक संघर्षाला उतरले आणि आता पंजाब आणि उत्तर प्रदेश या ठिकाणच्या निवडणुका आल्यात. या निवडणुकीमध्ये भाजप सरकारचे प्रतिनिधी गावात गेल्याच्या नंतर शेतकरी त्यांना विचारतील त्याची किंमत चुकवावी लागेल हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी हे कायदे परत घ्यायचा निर्णय आज का काल त्यांनी घेतलेला. ठीक आहे, उशिरा का होईना शांतपणे आलं त्याच्याबद्दल मी काही दुःख व्यक्त करत नाही. पण मी एक वर्षभर आपल्या प्रश्नाच्यासाठी शांततेच्या मार्गानं संघर्ष करणाऱ्या सवन शेतकरी वर्गाला सलाम करतो, त्यांचं अभिनंदन करतो. विदर्भात आणि मराठवाड्यात वैधानिक मंडळं आघाडी सरकारने आत्तापर्यंत स्थापित केली नाही, आपण याबाबत काही करणार आहे का? असं आहे की त्याचा अनुभव काही फारसा चांगला नव्हता. वैधानिक मंडळाने सगळे प्रश्न सुटतात असं वाटत होतं पण ते घडलं नाही. त्याचा परिणाम प्रशासनावर चांगला होईल असं वाटलं होतं, ते झालं नाही आणि त्यामुळे याचा विचार होणार झाला नाही. आधी संसदेमध्ये हे तिन्ही कायदे रद्द करा, नंतर आंदोलन मागे घेण्याच्या संदर्भात विचार करू असं राकेश टिकैत म्हणाले, आपण या भूमिकेशी सहमत आहात का? नाही, असा एकदा कायदे परत घेतल्यानंतर ज्या कायद्याच्यासाठी संघर्ष झाला ते कायदेच त्यांनी परत घेतले. आता संघर्षाची रांगी पुढं चालवायची का याचा विचार हा जमून शेतकऱ्यांच्या संघटना त्यांनी बसून विचार केला पाहिजे. आता उन्हातानात बसण्याची किंवा थंडीत बसण्याची आवश्यकता उरली आहे असं दिसत नाही आणि म्हणून त्यांनी कायदा परत घेतल्याच्या नंतर विरोध विचार करू हे जर सांगितलं असेल तर त्याबद्दलचा विचार त्यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन करावा. राज्यातील महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्याच्या अनेक नेत्यांच्या विरोधात किंवा मंत्र्यांच्या विरोधात सध्या कारवाईचं सत्र आणि चौकशी सत्र आहे, याच्याकडे तुम्ही कसं बघता? असं आहे की महाराष्ट्रासारखं राज्य आपल्या हातामध्ये नाही,
याचा परिणाम भाजपचं जे नेतृत्व आहे त्यांचा फार झालेला आहे, ते अतिशय अस्वस्थ आहेत आणि या नात्या मार्गानी हे सरकार इथं जाईल कसं याची चिंता त्यांना लागलेली आहे. सरकार बनल्याच्या नंतर पहिल्या आठवड्यापासून त्यांनी भविष्यवाणी करायला सुरुवात केली, हे सरकार महिनाभर टिकेल, हे सरकार 3 महिने टिकेल, हे सरकार 6 महिने टिकेल, जास्तीत जास्त वर्षावर टिकेल, 2 वर्षाचं स्थिर सरकार देण्याच्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी यशस्वी झालेत आणि त्यामुळं केंद्र सरकारमधली सत्ता झाली, अतिशय अस्वस्थ आहेत. आणि मग आता दुसऱ्या मार्गानी सत्तेचा गैरवापर करून राज्याला अडचणीत आणता येईल का, राज्यकर्ते म्हणून राज्यात जे आहेत त्यांच्या या नशा पद्धतीच्या चौकशा खटले हे करता येतील का, या माध्यमाचा आधार त्यांनी घेतलेला आहे. हा लोकशाहीचा विरोधी आहे, पण मी एवढीच खात्री देतो की या सरकारमध्ये काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, ज्या पद्धतीनं केंद्र सरकार या सरकारला धक्का द्यायचा प्रयत्न करत आहे, अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर खोटे नाते केसेस करण्याचा प्रयत्न करत आहेत, तसं हे तिन्ही पक्ष आणि त्यांचं नेतृत्व अधिक घट्ट एकत्र व्हायला लागलं आहे, त्यावर त्याचा परिणाम काही होणार. पवार साहेब, मागे एका साहित्य संमेलनातील प्रकट मुलाखतीत तुम्ही म्हटलं होतं की बा विदर्भाचं आंदोलन हे नेत्यांचं आहे, हे जनतेचं आंदोलन नाही, अर्थात त्याला बरीच वर्ष झाली आहे. आज विदर्भाच्या संदर्भात आपली भूमिका काय आहे? इथले एक कट्टर विदर्भवादी नेते आता तुमच्या पक्षात आहेत, याही संदर्भात या प्रश्नाचं औचित्य आहे. असे विकासाच्या भ्रष्टाच्या आंदोलनावर आमचा विरोध नाही, अजिबात विरोध नव्हता, कधी नव्हता. प्रश्न असा आहे की राज्य एकत्र ठेवायचं का नाही यासंबंधीची वेगळी वेगळी मतं होती आणि आम्हा लोकांची एक भूमिका आहे की मराठी भाषिक एकत्र येत असतील तर त्यांचं ऐक्य टिकवलं पाहिजे. मागील अनेक कार्यकाळात तुम्ही कामं पाहिलेली आहेत, पंतप्रधानांचं काम बघितलेलं आहे, नरेंद्र मोदी सरकारबद्दल तुमचं काय मत आहे, म्हणजे मागच्या टर्मचं आणि आताचं टर्मबद्दल? साधी गोष्ट अशी आहे की आता जे सगळे विरोधक लोकशाहीमध्ये विरोधी पक्षसुद्धा काही महत्त्वाची कामगिरी करतो, त्या विरोधकांचा सन्मान करणं सोडा, पण त्यांच्याशी संवेदनेने वागणूक देणं याची त्याची गरज असली पाहिजे. आता आपण बघतो आहोत ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये तिथल्या सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न, तिथल्या माणसांच्या खटले भरण्याचा प्रयत्न, केरळमध्ये सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न किंवा महाराष्ट्रामध्ये सरकार अस्थिर करून इथल्या लोकप्रतिनिधींच्या खटले भरण्याचं काम किंवा जे काही घडतं आहे हे लहान पातळीवर होत नसतं, हे हायएस्ट पातळीवर होत असतं आणि सत्तेचा वापर यासाठी करण्याची कुणाची नीती असतील तर इतिहास त्याची नोंद करेल याच्याबद्दल मला खात्री आहे. पवार साहेब, राष्ट्रवादीचीच होती, तर आपण जेव्हा सत्तेमध्ये होता त्यावेळेस चंद्रपूर जिल्ह्यासाठी आपण काय काय करू शकला आहात आणि आपल्या दृष्टिकोनातून चंद्रपुराचं महत्त्व काय आहे? असं काही गोष्टी जाईलपर्यंतसुद्धा बोललो, इथं कारखानदारी वाढवायच्या संबंधीचं पोटेन्शियल खूप आहे असं माझं मत आहे आणि म्हणून माणिकगडचा सिमेंट कारखाना असो, ACCचा सिमेंट कारखाना, एजन्सीचा सेवन करताना असेल त्याला आम्ही पूर्णपणानं मदत केली होती. वस्तुस्थिती बलदासपूर पेपर होईल ही एक अत्यंत जुनी या ठिकाणची संस्था होती, त्याच्यामध्ये त्या थापर ग्रुप होता आणि त्यांना आम्ही सुचवलं होतं की तुम्ही एक्सपान्शन करणार आहात तर ते एक्सपान्शन तुम्ही दुसरीकडे करू नका, अस्थिर नावाचं गाव आम्ही त्यांना सजेस्ट केलं आणि मी स्वतः त्या ठिकाणच्या कारखान्याच्या भूमिपूजनाला त्यावेळी गेलो होतो, अस्थिर कारखाना उभाही केला पण दुर्दैवानं तो चालू शकला नाही.
आम्हा लोकांचा सतत व्हायचा हा होता की विकासाच्या दृष्टीनं इथं पोटेन्शियल खूप आहे त्याचा विचार करावा. एका बाजूने धानाचं पीक, दुसऱ्या बाजूने कापसाचं पीक ही शेतीचे आधारनं आणि तिसऱ्या बाजूनं इंडस्ट्री वाढवायला प्रचंड स्कोप या सगळ्या गोष्टी लक्ष द्यायची भूमिका मी घेतली. देशात सध्या तिसरी आघाडीची शक्यता का आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत आहेत का? दुसरा सोबत एक प्रश्न आहे की देशात तिसरी आघाडी, दुसरा प्रश्न असा आहे की तिसरी आघाडी वगैरे आम्ही दिल्लीमध्ये दर 2-3 महिन्यांनी एकत्र बसतो. कधी सोनिया गांधी बैठक बोलवतात, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, डावे उजवे कम्युनिस्ट असतील, समाजवादी पार्टी असतील, विविध जे नॉन बीजेपी पक्ष आहेत ते बहुसंख्य त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि काही राष्ट्रीय प्रश्नावर आम्ही चर्चा करत असतो. आज उद्या आणखीन काही दिवसांनी लोकसभेचं राज्यसभेचं अधिवेशन सुरू होईल, निवडणुका तोंडावर आहेत. अशा वेळेला अनेक राज्यातून आमच्या नॉन बीजेपी सहकाऱ्यांची सूचना आहे, आग्रह आहे की आपण बैठक बोलवावी आणि बैठक बोलून आपण पर्याय या ठिकाणी काही घेऊ शकतो का याची चर्चा करावी. ती चर्चेची प्रक्रिया या सेशनच्या काळात होईल, पण निर्णय काय होईल हे मी आज सांगू शकत नाही, कारण तो सामुदायिक चर्चेचा विषय. पवारचा दुसरा प्रश्नच आहे की राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वार प्रतिवार सुरू आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एक सहमतचा खेळ सुरू आहे, समोरच्या निवडणुकात काँग्रेस राष्ट्रवादी सोबत लढणार आहे की वेगळे लढणार आहे? याचं असं आहे की आमच्या सगळ्यांची इच्छा ही आहे की आम्ही इथं आघाडीचं सरकार केलं, ती आघाडी टिकली पाहिजे आणि आघाडी पुढच्या निवडणुकीत यशस्वी झाली आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष आम्ही एकत्र जर जाऊ शकलो त्याचा आनंद आम्हाला आहे, तो आमचा प्रयत्न होईल. पण आज त्यासंबंधीची चर्चा न करता निष्कर्ष काढणं मला योग्य दिसत नाही. आज आपण एक कार्यक्रम घेतला उद्योजकांशी संवाद म्हणून. पहिलेच चंद्रपूरमध्ये भरपूर उद्योग आहे आणि तेवढीच मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. परप्रांतीय या ठिकाणी लोंडेच्या लोंडे येत आहे आणि त्यांचे कॅम्प लागून आहेत प्रत्येक ठिकाणी आणि आणखी पुन्हा येतील. हे बाहेरून लोंडे येतील की इथल्या लोकांना, स्थानिकांना तुम्ही प्राधान्य द्यायचा प्रयत्न? असं आहे की आपल्या राज्यामध्ये इंडस्ट्री डिपार्टमेंटची धोरण आहे, पॉलिसी आहे की इतके इतके टक्के जागा स्थानिक लोकांना द्यायला पाहिजे. इथं मी 2 दिवस तक्रारी ऐकतो आहे की स्थानिक लोकांचं प्रमाण कमी आहे, बाहेरचे लोक येतात असतात, बाहेरचे लोक येतात ते काही देशाच्या बाहेरचे नाही आहेत, ते या देशाच्याच कुठल्या ते भागात आहेत. पण तरी ज्यांची गरज आली गेली, ज्यांच्या जमिनी गेल्या, ज्यांना प्रदूषणाचा त्रास होतो आहे त्यांना प्राधान्य द्यायची भूमिका ही सरकारची असली पाहिजे. आम्ही इथून मुंबईला गेल्याच्या नंतर इथले लोकप्रतिनिधी आणि आम्ही राज्य सरकारच्या सहकार्यांच्या वस्त्रावर आणि या प्रश्नांची चर्चा करून त्याचा मार्ग काढायचा आमचा प्रयत्न राहील. अरुणाचल लगत चीनने एक गाव वसवलं आहे आणि मोदी सरकार म्हणून राहिलं की तसं काहीही झालं नाही, तर चीनच्या प्रश्नावर मोदी सरकार भारतीयांची दिशाभूल करून राहिले असं तुम्हाला वाटतंय का? असं आहे, हा प्रश्न अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. भारत आणि चीन यांच्यातल्या एकंदर स्थिती ही फार संतोषजनक आहे असं नाही आणि त्यामुळं राष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी होतात आणि शेजारच्या देशातल्या काही घटकांनी राष्ट्राच्या हिताच्या विरुद्ध काही पावलं टाकली असं ज्यावेळी दिसतं त्यावेळेला हा देश एका विचारानं उभा राहतो आहे हे चित्र जगाला दाखवलं पाहिजे कृतीने. आणि त्यामुळं या प्रश्नावर आम्ही वादावादी करत नाही. हे जे चीनचं संकट आहे याबद्दल आम्ही हा प्रश्न खाजगी उपस्थित केला आणि देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी, मला स्वतः आणि खुर्दीचे संरक्षण मंत्री AK अँथनी
या दोघांना आवाज बोलवलं, कारण आम्ही पूर्वीचे संरक्षण मंत्री होतो आणि आम्हाला बोलून या देशाचे लष्कर प्रमुख, या देशाचे नौदलाचे प्रमुख, या देशाचे हवाई दलाचे प्रमुख आणि सवन तो सीमा भागाचा नकाशा हा आमच्यासमोर ठेवून कुठं काय होण्याची शक्यता आहे आणि कुठं चीन अग्री करायची शक्यता आहे त्यासाठी आपली काय पावलं आहे याबद्दलचं आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. आणि राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आपलं खूप मोठं काम आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे, परंतु शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा अजूनही होत नाही आणि उद्योगांना 24 तास वीज पुरवठा होतो, याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? हे खरं आहे, म्हणजे 24 तास वीज द्यावी अशी मागणी आहे, पण तेवढी फुलेची मागणी आता करण्याची ताकद नाही आहे एक. आणि दुसरी गोष्ट अशी की उद्योगाला जे दर द्यायचे तिथले आणि शेतीला दर द्यायचे त्याचा जमीन अस्वाचा फरक आहे. आपण उद्योगाला देशातल्या अन्य राज्यांच्यापेक्षा अधिक दर लावलेले आहेत आणि शेतीला आपण अधिक सवलती दिलेल्या आहेत आणि त्यामुळं त्याचा एक बॅलन्स साधायचं काम या ठिकाणी केलं जात आहे. पण तरीही विजेची उपलब्धता ही ज्यादा असल्याच्या नंतर शेतीला अधिक वीज द्यावी ही जी मागणी आहे त्याची चर्चा आम्ही मुख्यमंत्री आणि बाकीच्या सहकाऱ्यांशी जाऊन करणार. साहेब, 8 तास सुद्धा शेतीला वीज पुरवठा होत नाही, 8 तास सुद्धा शेतीला वीज पुरवठा होत नाही म्हटलं सांगितलं. आणि एक प्रश्न, मोदींना पर्याय देण्याची एक गोष्ट केली होती आपण एका कार्यक्रमात, तर मोदींना पर्याय शरद पवार आहेत की राहुल गांधी? असं आहे की मोदींना कोण पर्याय आहे सांगू शकत नाही, पण मी तुम्हाला एक सांगतो, कोणासाठी देश थांबवत नसतो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, 1977 साली इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होत्या, आणीबाणी झाली आणि नंतर निवडणुका झाल्या. त्यावेळी कोणा स्वप्नात वाचलं होतं मोरारजी देसाई प्रधानमंत्री होते, तर त्यांना पर्याय म्हणून त्यांचं नाव पूर्ण केलं होतं, काही केलेलं नव्हतं, पण लोकांनी ठरवलं आणि पर्याय केला. आणि मला खात्री वाटते की लोकशाही टिकवायची असेल तर या देशामध्ये लोकशाही संवर्धनाच्यासाठी पर्याय देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये वृथा फेस्तीच करता कामा नाही आणि लोकांचा पाठिंबा मिळेल त्याप्रमाणे निर्णय घेतले पाहिजे. पवारसाहेब, जिल्ह्यामध्ये महानगरपालिका जिल्हा परिषद या BJP च्या आहे आणि काही राष्ट्रवादीच्या पार्टीमध्ये आपसी मतभेद असल्यामुळे आपली सरकार, आपलं राष्ट्रवादी हे पक्ष थोडं मागे चाललं आहे असं लक्षात येऊन राहिलं आहे, याविषयी काय बोलणार का? आमचा प्रयत्न हाच होता, मी सोहलभाई या ठिकाणी येण्याचा पाठीमागं हे एक महत्त्वाचं कारण आहे की पक्षामध्ये असे संवाद गैरसंवाद असतील ते दूर करणं, एकसंघ ठेवणं आणि एकत्र भरणं उद्याच्या निवडणुकीला सामोरं जाणं. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की सफल पटेल साहेब आणि आमचे संपर्कवर्ती या दोघांनी या जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे नेते शहरातले आणि ग्रामीण भागातले यांना एकत्र बसून ही समस्या दूर करण्याची खबरदारी ते घेणार आहेत आणि याबाबतीत आमची भूमिका ही सक्तीची आहे.